मुंगळ्यांना पाहिलं वा, आज मला जुरळ खायचंय, आज माझ्या नाश्त्यापाणी सोय झाली पाहिजे. खाली पडला पाहिजे पण हे मुंगळे बिजले त्रास देतात. बोलला वाजतात, या इकडे जुरळ पकडायला. आम्ही मुंगळे पकडीत होतो, मुंगळे खाव म्हणलो आज. अरे मुंगळ्या तर रोजच खातो, आज जुरळ खाऊन बघा. ओके बॉस. चोगे वंगे आले का? आलो चोस्तात. अरे जुरळ पकडू ठेवले, खास आपल्या रास्ते पाहिजे, सोय व्हायला पाहिजे ना. किती मारले जुरळ वाजतात. या 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 दाखवतो, या या बाया सपटेले हाताखाली या जरा. एक जुरळ अर्धच मेलेला आहे. मला घ्या खाली, आता या या वस्ताद, या वस्तादला खाली घ्या. हळद हळद या या वस्ताद, या नका टेन्शन घेऊ वस्ताद. तिच्या करा गोळा, आता झुरळ एक एक. आता मी मारायचं काम केलं, तुम्ही गोळा करायचं काम करा. पुढे जा पुढे जा, त्या अर्धवट बाहेर दिसतोय. पायवाडा पायवाडा त्याची. कोंबडी बिंबडी मटण बिटण खाऊ घालो वाटला मला. तुम्ही काय झुरळ खाऊ घालता? एकदा झुरळ खाऊन बघा की त्याची टेस्ट कशी लागते बघा ना. असं वरपूर वरपूर हाणत रस्ता रस्ता दिसते. अरे झुरळ खाण्याची वेगळीच माझी असते. चिकन मटन तर रोजच खातो आपण. मंगळवार झालं, रविवार झालं. ठीक आहे ठीक आहे. झुरळ कच्चं नका खाऊ. नाही नाही, आता याच फ्राय बी करू आपण. तेल पिण्याची सोय केलेली, मसाले वगैरे मारून मस्त पैकी वागण. बोला ना वस्ताद. आता आपण शिकार करूया. हा बरेच दिवस झाले, पैशाचं काय आपल्या हातात लागणार. खाण्या पिण्याची होती सोय, शेती जुरळ मुंग्या मारून होती. जरा पैसा लपकत पाहिजे ना. बरोबर, त्याशिवाय काम नाही होणार. बरोबर, काय बी खात येत आपल्याला. कसं वाटत तुम्हाला? बरोबर आहे, बरोबर आहे. वस्ताद काय सांगू तुम्हाला, गावातले लोक अहो इतके घाबरतात तुम्हाला. काय सांगतो, विशेष नाही तेवढ्या आपल्या. आजच नाही बाबा, वटच नाही तेवढ्या. रानडुकर सुटले म्हणे. अरे काय बोलतो तू? काय नाही असतात, एक नंबर असतात. तुमच्या नावानी कॉलेजच्या पोरी रडत होत्या त्या दिवशी. कस काय, आपण तेवढं प्रेमच करतो, धोका दिला तर रडल्या रस्ते. आपलं तेवढं दर्द घे आणि दिला तर असं रडणार. काय बोल राहील तू, बोलायच तसं असतात. कम्प्लिमेंट माझी टावळे एक नंबर असतात. हा तेच म्हणलं, माझी टावळे आण तुला कम्प्लिमेंट. तुम्हाला सांगू का, गावातल्या प्रत्येक चौका चौकात वस्तादांचं बॅनर लागलंय. असं बोलत खरं. उघड्या चड्डीवर, उघड्या चड्डीवर का होईना, पण बॅनर लागलंय. अरे एवढी मोठी बॅट घातली, चड्डीचं कुठे आलं रे. अहो ते माग नाही का तुम्हाला, तुम्ही ते एका बाईची छेड काढली होती, तेव्हा तुम्हाला कपडे फाटूस तर आणलं होतं, तेव्हा ते फोटो काढला होता. विसरून मग ते आपण त्यांना नवीन फोटो दिला नाही ना, त्यांनी बॅनरवर फोटो लावला. लावलाय त्याचं नाव सांगा त्याला, तिथं येऊन आपण ठोकून शिकार झाले नाही, त्याची शिकार पहिले करू आपण. कसं वाटतंय? बरोबर आहे, मागणं मी म्हणून तसं करायचं. माझ्या बद्दल अजून कोण कोण वाईट बोलत असेल तर त्यांचं तुम्ही हिशोब करायचा, आणि जो चांगलं म्हणत असेल त्याचं उधं उधं करायचं. हे लक्षात आलं ना? शब्दाच्या पुढे नाही आम्ही. बर ठीक, याच्यावर दुसरं काय म्हणणं? गावातले माणसं काय म्हणतात माझ्या बद्दल? याचा उधं उधं करायचं काय पगार देतोय आपल्याला. परत असं बोलता कळत नाही, असं बोलते तसं बोलते. तुमच्या शब्दा पुढे नाही जात आम्ही. खरं का? परत शिकायला जायचं काय? चाला ना मग. खालच्या गावातल्या स्टँड वर तुमचा भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून कोणतरी फोटो लावलाय. वाच्या मूर्तीने लावलाय, त्याचं नाव सांग नाही, शिताडी करून टाकली तर नावच लावणार नाही. हे सांगत होता ना, सांगत होत्या.
चला. अरे छोटे डोळचं कोणी बॅनर लावला पण कोणी लावला बघा विचारावा त्याचा फोटो दाखवा मागला तर मग त्याला व्हॉट्सअप करत होता असं ना. हा व्हॉट्सअप वापरता का तुम्ही? हा बर. अरे व्हॉट्सअप काय जो काही इन्स्टा काय गुगल काय भेटू काय झालं कार्ड बंद आहे काय पुढे आणते बॅलन्स काय मी फक्त 30 रुपयाचा बॅलन्स टाकतो वर्षभर जातो त्यो बी 3G डेटा. अंबानी काय सासरा काय अरे अंबानी काय अंबानी बाप मी माझ्या काय म्हणत होता तुमच्या आजूबाजूची सिक्युरिटी गार्ड होता काय म्हणे तुम्हाला काय म्हणे तुम्हाला त्याच्यामागे काय बोला सांग वस्तातला एकीपेक्षा जास्त फेकू राहिलाय जरा फेकू नाही वाटस तेवढा होता त्याचा आपला फाटकीचा जीज आहे. अरे फाटकी काय गावाची फाटकी पॅन्ट आपल्याला 1500 पॅन्ट जीन्स पॅन्ट वाटत 500 रुपयाचा बनल्या छोटा डोन कशाला मारतात बघ सेल्मेची बॅच चोरून आणलेली मागे काय बी बोलू राहिले चांगलं सांगते चांगलं सांगतो त्यो ते म्हणतो सलमे सलीम आली त्याची चोरून आणली सलीम आली काय सलीम आलीचा बाप माझा घाबर होता तुमचा विषय आहे का विषय म्हणून छोटा डोन कशाला भेटत भाऊ एवढा वाटेन म्हणून शिकारीचं काय झालं टावाळी बाज झाली माझी मारायची मी काय म्हणतो तुमचं वेगळं चालू ना बोला ना बोला ना आपले शिकार चला 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 वस्तात गोळी दुसरीकडे घालतो छोटा डोळकी मला माणसामध्ये वस्तात कुठं आहे वर्षिकेरला बसलाय का काय बसलाय रे काय कळणार आहे मला तर काय नाही. अरे धाबा धाबा लागतोय जरा डेप लागत होय बर का पण काय आहे ते पक्षी जरा हरभर हर करतो रे त्याच्या बापाने कधी उंदीर मारला नाही काय वाजे तू काय नाही करा बसता जरा नेम हा तेच म्हणलं जरा शिकार करतो म्हणलं जरा आपलं वस्तात बघ ना सायर आठ मधल्या पार्सल सारखा दिसतोय सगळं खरंय तुझे फक्त त्याला आरची नाही बिचारायला रे खाली पडणार बघा कुठं काय दिसलं ना मला. अरे तो दागड्याचे पार्सल पडलंय चिमणी पडली नियमच चुकीचा आहे रस्ता. अरे मग ती रडवाला आहे बरोबर असं होतं का बसता तुम्ही झाडा गोळ्या मारतोय बसतात खायला भाकर ना पुन्हा गोळ्या घ्यायला पैसे नाही ती बोला का तुम्ही बोलले चुकते अरे इथं काय शिकार काय घ्यावं ना जाऊ दे मी बी कटाळू खाली घ्यायचं का मला उपकारलाच झाले तुम्ही वस्तात. अरे उपकाराचं नाही रे तिकडे मी जोरा आणले त्याच काय रे या खाली साहेब म्हणला खाली घ्या किती काय घालले रे आता कधी शिकार केली आहे बसू बसू माझा सुजलाय काय बोल राहिला तिला बसू बसू सुजलाय माझं आणि शिकार गावाला मी आज जुराळावर भागवताय वाटत आमचं काय करू शिकारच गावाला जुराळ खावाच लागत ना ते चीनच्या लोकांना आपल्यास काहीच बदललाय काय म्हणे तुम्हाला बरं तुमचे डोळे तसे दिसू राहिले चिनी लोकांसारखे या काय अशी डोळे बघल्या काय बोलता राहतो मी तिथं बाजे सुजत पार आता काय मारू मारू काय पूर्ण बोला ना तुम्हाला आता काय पब्लिक आणि बरं का आपल्याला कमेंट मधले मारतात ते त्यांनाच पण ठेवा लागतो ते तर आपले पुढचे भविष्याचं काळ आहे बाबा तुमचं दुखत का काय डोळ हा दुखतोय ना आता नेम धरतो ना असं फटफट 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 होतच ना मग टुप 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 गळत पाणी पाणी ना कळलं वाचत याच्यातून रे मला कळलं वाचत बरं तुला काय म्हणत सोनी मोडे नेम तर जरूर लागलाय तुम्ही काहीतरी सोय करायला पाहिजे माझी काय सोय करावं तुमची आता आमची सोय याच्यावर काय म्हणलंय तुमचं एक नंबर वाचतात तुमच्या बरं राहून राहून आमची एवढी मोठी पोस्ट वर येत आम्ही आज आज आमचं एवढं मोठं करिअर झालं एवढं माझ्या हवाय बरं एक म्हणत राहिलं की माझ्या म्हणून 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 आता जिकडे लागली आपली यात्रा आली यात्रा आली आता कपडे तर घ्यावाच लागेल ना तुम्हाला काय वाटतं टी शर्ट घेऊ का शर्ट घेऊ वाचतात उभं राहा बरं तुम्ही कसं वाटतं फिट फिट
त्याला घालायला शर्ट घालायला पैसे. तुम्ही एक काम करा, घागरा घ्या, घागरा नंबर घागरा. अरे मी कोण आहे पाहिजे का मला? फॅशन नवीन, फॅशन नवीन लोबो, आपला लोबो. आजकाल जरा न्यू स्टाईल म्हणलं, आजकालचे नवीन हिरो हिरोईन सुद्धा घागरे घालते. आणि मग माझे माग फॅन लागतील माग नाही. मग स्वाने मोने तुम्ही माझी बॉडी गरज व्हायचं बरं का शेवटपर्यंत? मी घागरे घालीन आणि तुम्ही पायजामा घाला. पायजामा 10-15 पोरं मागला राव. मग काय पोरी सोडून पोरं मागायला तुमच्या? मी घागरे नेंड पायजामा घातलं जमून कर. हे बॉडी गार्ड पण आहेत, जमणार यांना. म्हणजे देवांना केलं असं बोल. तुम्ही काहीतरी टावळे आहात मला दिसत ऐकू येतो. विचार करते वस्तात की तुम्हाला कसं वाटेल घागरा? नियोजन कसं वाटेल ते? लय भारी, लय भारी, फिट अँड फिट, लय भारी, फिट अँड फिट. पहिल्यापेक्षा अजून जास्त पुरी मागा लागते. सलमान खान, सलमान खान पिक आहे तुमच्या पुढे? नाही नाही, पहिल्यापेक्षा जास्त पुरी लागते मागे. फक्त एक काम करलो तुम्हाला, सलमान खान सारखं बिना लग्नाचं आयुष्यभर राहिलं. काय बोलतोय, मी लग्नाची वाट बघतोय, मी तयार आहे. कशात काय लग्न? लग्नाच्या फिटिंग फॅट मध्ये तयार आहे. तुम्ही म्हणता लग्न करायचं, हे कसं वाटतंय बघ तुला? एक नंबर, एक नंबर वाजतात काय दंड वाजतात? काय माझा तो दंड दंडासारखा दंड दंड. तुम्हाला काय वाटत? एक नंबर काय तर तू फेस घाल घाम बोलतो रे. एकच नंबर तुम्हाला तर घाम असतोय. ऊन आहे तेवढं वाजतात. नाही नाही तुमचा वाजतात. अरे सोने म्हणणार ना तुम्ही गाडी घेऊन येणार, त्याचं काय झालं? कसलं बैल आलं तुम्ही? 5 रुपये दिले तर 5 रुपयात तुम्ही डोन छोट्या डोळ्यांची. सोने म्हणणे तुम्हाला परत कुठे न्यायची लायकीच नाही. आणलं झालं तुम्हाला कुठे न्यायची लायकीच नाही. तुम्ही बैल छोट्या डोळ्यांची तुम्ही सर्कस लावून टाकता. सर्कस शांत घ्या. अरे मला उद्या काय तुम्ही सर्कस मध्ये नाही तर काय? शांत घ्या. तिथे पुरी कपडे बिपडे ऐका डोन ऐका तुम्ही माझं पोरी सगळे पोर आजकाल काय करते? गाडी पल्सर बिल्सर घेऊन येते. पाहिला वाघ असं बैल घेऊन येणार. चला जगापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. अरे मला हबीच वाटत का? अरे पडत वाटतंय. अरे खाली काय? अरे 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 छोटे डोळे काय इज्जत बिजत आहे का? नाही वाजतात की सोने मोने आपली यात्रा जायचंय. अरे कुठून आणलंय तुम्ही? काय इज्जत आहे लागली छोट्या डोळ्यांची? सोने मोने अरे काय तुम्ही बसल्यामुळे बाबा धरले तुम्ही. ए सोने का मोने? ए अरे वस्तात. ए अरे काय घातली सारखं? अरे चलत पण अरे काय अरे घेऊन चालले. काय करू तुम्ही? कुठं चालता तुम्ही? आता जायचे थोड राहिले पुढे. आता काय थोड राहिले? सर्कस लावली माणसं मला हसते. काय गाडवा बसून आला का? घोड्यावर आला का? ती बैलावर बसून आलो मी. अरे काय सोनिया काय मोनिया काय थट्टा लावली राव तुम्ही? आपण यात्रेच्या पॉईंटवर आलो. यात्रा काय दिसे ना येत्यायला आपला लिवस तर यात्रा संपूर्ण गेली. काय खेळावं लावलं तुम्ही? काय खेळावं लावलं? मला कपडे घ्यायला बघा घ्यायचं तुम्हाला. काय आता काय बोल तुम्हाला? माळानी हा ना राव तुम्ही खेळायला लावलंय. सगळं सर्कस सर्कस संपत आली. सगळी यात्रा संपत आली. 5 रुपये दिल्या वाजता जिन्ना. 5 रुपये दिल्या काय घोडा येईन का? अरे काय तुम्ही म्हणले फॉर्च्युनर आणायची? हे बैल 5 रुपये बैलावर काय माहिती? तू बॉडी घाल मी तुम्हाला थापकस काढू शकतो. आज मी मोठा छोटा डोन फॉर्च्युनर पाहिजे होती. फॉर्च्युनर बैल सुद्धा पुढे चाला. नाराज झाला बैल सुतर डोक्याला सीन आहे. सर्कस बघायला मला उलट पाडायचं. काय नाही पाडत रे सोन्या मोन्या? काय मला आवडले नाही. तुम्ही काम केलं का? सट झाला माझं सट. चला चला पहिले अरे बैल जसं उडून ठेला.